हॅलो स्टुडंट्स आज आपण फोर्थ नंबरची चॅप्टर स्टार्ट करत आहोत ओके द नेम इज करंट इलेक्ट्रिसिटी अँड मॅग्नेटिझम आता करंट इलेक्ट्रिसिटी म्हणजे करंट हा शब्द जो आहे हा आपल्या डेली रुटीनमधील आहे जसं की आपले जे काही स्विच असतात त्याच्यामध्ये आपण एक म्हणतो एक आर्थिंग असतं एक करंट असतं बरोबर आहे मग आता एक्झॅक्टली अर्थिंग करंट काय असतात त्यांनाच मराठी म्हटले ते म्हटलं मातल आता करंट इलेक्ट्रिसिटीला धारा विद्युत म्हणजे क्या विद्युत धारा म्हणजे जे काही इलेक्ट्रिसिटी जे ती तिथे धारा गेलेली असते ती वाहत गेलेली असते म्हणजे वायरिंग थ्रू ती एक प्रकारे दुसरीकडे पसरत गेलेली असते त्याला काय म्हटलं जातं मग धारा विद्युत अँड मॅग्नेटिझम म्हणजे काय त्याच्यातील जे काही चुंबकत्व असणार आहे म्हणजे त्याचं जे ॲट्रॅक्शनचं जे काही प्रकार असणार आहे तो आजपासून आपण या चाप्टरमध्ये शिकणार आहोत ओके सो कॅन यू रिकॉल तिथे एक त्यांनी क्वेश्चन आस केलेला आहे काय आहे तो विच कॉन्स्टिट्युअंट्स आर प्रेझेंट इन ॲन ॲटम आता ॲटम म्हणजे काय तर अणू आता अणू हा आपण जर पाहिला तर काय तो एकदम सुईचा जो अग्रटोप जे असतो म्हणजे किंवा खडूचा एकदम बारीक जो कण असतो त्यापेक्षाही तो सुषमातील सुष्मा असा तो अणू असतो बरोबर आहे हे जे अणू असतात हे सहजासहजे आपल्या डोळ्यांना ते दिसत नसतात बरोबर आहे तर मग आता ह्या अणूमध्ये कोणकोणते घटक असतात मग आता हे जे अणू आहेत त्याच्यामध्ये म्हणजे आता इतका तो सूष्मा असून देखील त्या अणूमध्ये दे देखील काहीतरी घटक असतात काहीतरी पार्टीज कल त्याच्यामध्ये असतात मग ते कोणते कोणते असतात ते तुम्हाला आठवून लिहायचे आहेत ओके सो so, आपण आता चॅप्टरला स्टार्टिंग करत आहोत हॅन आयटम हॅज सेम नंबर ऑफ पॉझिटिव्हली चार्ज प्रोटोन्स अँड निगेटिव्हली चार्ज इलेक्ट्रॉन्स आता अनुमध्ये आपण पाहिलं असेल तर काय असतं की पॉझिटिवली चार्ज म्हणजे काय तर तिथे की धनप्रभारित कण असतात पॉझिटिवली चार्ज म्हणजे काय धनप्रभारित प्रोटॉन आता आपण याआधी शिकलेलो असणार आहे अणूमध्ये काय काय असतात इलेक्ट्रॉन प्रोटॉन आणि न्यूट्रॉन म्हणजे काय उदासीन असं त्याला म्हटलं जातं तर मग आता याच्यामध्ये जे असणार आहेत इलेक्ट्रॉन जे असतात कोण इलेक्ट्रॉन जे असतात ते कसे असतात निगेटिव्ह चार्ज असतात म्हणजे ते ऋण प्रभारित असतो त्याच्यामध्ये ऋण प्रभार असतो मायनसमध्ये आणि जे काही प्रोटॉन असतात त्यांच्यामध्ये पॉझिटिवली चार्ज असतो म्हणजे ते कसे असतात धनप्रभारित ते असतात ओके आणि तिसरे जे आहेत म्हणजे कोणते जसे की त्यांनी सांगितलं आहे पॉझिटिवली चार्ज प्रोटॉन्स आणि निगेटिव्ह चार्ज इलेक्ट्रॉन्स सो ॲन ऑब्जेक्ट डजंट शो ॲनी चार्ज थ्रो इट्स आयटम्स कंटेन चार्ज पार्टिकल्स आणि ज्यावर कोणताही चार्ज नसतो ओके ज्यावर कोणताही चार्ज नसतो ते काय असतात मग उदासीन असं त्यांना म्हटलं जातं की त्याला असं आपण न्यूट्रल किंवा न्यूट्रॉन्स असं आपण त्याला म्हणत असतो ओके इथं ते न्यूट्रॉनचा उल्लेख केलेला नाही आहे त्याला न्यूट्रॉन म्हणजे काय उदासीन म्हणजे ते धनही नसतात आणि ऋणही नसतात ते विद्युतदृष्ट्या कसे असतात ते उदासीन असतात ओके तर मग असे जे आहेत म्हणजे इलेक्ट्रॉन असतात तर ते कसे असणारे इलेक्ट्रॉन निगेटिव्ह चार्जवाले प्रभारित प्रोटॉन जे आहेत ते कसे असतात पॉझिटिव्हली चार्ज म्हणजे धन प्रभारित ते असतात आणि थर्ड जो असणारे न्यूट्रॉन म्हणजेच काय होतं उदासीन ते तो असतो ओके असे तीन प्रकार अणूमध्ये असतात किंवा असे तीन घटक अणूमध्ये असतात म्हणजे जो वरती जो आपल्याला क्वेशन त्यांनी विचारलेला होता विच कन्स्टुअर्स ऑफ विच कॉन्स्टिट्युएंट्स आर प्रेझेंट इन एन आयटम याचं उत्तर आपल्याला इथे मिळालेलं आहे ओके सो नेक्स्ट देअर फॉर वी कॅन से दॅट प्लेंटी ऑफ इलेक्ट्रिकल चार्ज इज फिल इन द ऑब्जेक्ट्स अराउंड अस आता काय आपल्या आजूबाजूला जर पाहिलं तर आपण काय बरेचसे धनप्रभार किंवा ऋणप्रभार हे काही ना काहीतरी असतातच असं आपण म्हणू शकतो किंवा आपल्या सभोवताली जेवढ्या काही वस्तू आहे प्रत्येक वस्तूमध्ये काहीतरी विद्युत प्रभार हा असतोच म्हणजे तो भरपूर प्रमाणामध्ये येतो एक प्रकारे भरून असतो आता जसं उदाहरणार्थ आपल्याला लाईट चालू करायचं आहे म्हणजे आपल्याला बोटजवळ जावं जाव लागतं फॅन चालू करण्यासाठी मग तिथून जे काही अंडर वॉल असेल किंवा मग बाहेरून वायर थ्रू पट्टीचे जे असतात तिथून मग ते कनेक्शन सप्लाय टी व्हीपर्यंत पोचणार मग बटन चालू केलं तर काही सेकंदानंतर टी व्ही चालू होते बरोबर आहे कारण की तो सप्लाय ती विद्युत धारा जी असणार आहे ती तिथपर्यंत पोचायला वेळ लागत असतो बरोबर आहे सो हॉट विल हॅपन इफ अ ग्लास रॉड इज रब ऑन अ सिल्क क्लॉथ आता समजा एक तुम्हाला काय करायचं एक जसं की काचेचा रॉड म्हणजेच काय काचेची कांडी तुम्हाला घ्यायची जसं ट्यूब असते त्या टाईपमध्ये तर ती काय करायची तुम्हाला काचेची जी कांडी असणार आहे ती ती तुम्हाला एका सिल्क क्लॉथवर सिल्क क्लॉथ म्हणजे काय तर रेशमी कपडा जो असतो ओके तर त्या रेशमी कपड्यावर तुम्हाला ती काचेची जी कांडी असणार आहे ती तुम्हाला तिथे घासायची आहे आणि घासल्यानंतर तिथे काय होणार आहे म्हणजे तुम्हाला तिथे काय दिसणार आहे काय ऑब्झर्व तुम्ही करतायत ते तुम्हाला तिथे लिहावं लागणार आहे ओके सो नेक्स्ट लाईन मूव्हिंग चार्जेस गेट ट्रान्सफर फ्रॉम वन ऑब्जेक्ट टू अदर मग आता वस्तू ज्या आहेत त्या प्रभारित कशा होतात म्हणजे त्यांच्यामध्ये चार्ज कसा होतो जसं आता मोबाईल डाऊन झाला आहे माझा ओके okay. काय झाला आहे मोबाईल डाऊन झाला आहे तर मग अशा वेळेस आपण काय करतो मोबाईल स्विच ऑफ झाला म्हणजे पटकन घरी जाऊ मोबाईल चार्जिंगला लावू ला। बटन चालू करू मग त्याच्यामध्ये काय आलं की सप्लाय यायला लागतो म्हणजे माझा मोबाईल डाऊन झाला तर मग तो प्रभारित कसा होतो आहे चार्ज कसा होतो आहे तर ज्यावेळेस मी त्याला इलेक्ट्रिसिटीशी कनेक्ट करतो आहे तेव्हा ओके सो नेक्स्ट व्हॉट आर स्टॅटिक अँड मूव्हिंग चार्जेस मग आता जसं की स्थिर म्हणजे काय म्हटलं त्यांनी स्टॅटिक अँड मूव्हिंग चार्जेस स्टॅटिक म्हणजे काय तर स्थिर आणि मूव्हिंग म्हणजे काय जे uh, हालचाल करतात जे चल असतात की जे चालू शकतात किंवा वाहू शकतात असे जे प्रभार आहेत चार्ज म्हणजे काय प्रभार ते कशाला म्हटलं जातं म्हणजे स्थिर आणि चल प्रभार कशाला म्हटले जाते त्याचं तुम्हाला डिफरन्स लिहावं लागणार आहे जसं की स्टॅटिक आणि मूव्हिंग चार्जेस काय आहेत ते नेक्स्ट आहे मूव्हिंग चार्जेस गेट ट्रान्सफर फ्रॉम वन सब्जेक्ट टू अदर आता हे जे मूव्हिंग असतात म्हणजे जे हालचाल करणारे जे असतात म्हणजे ज्यांना विद्युत असं म्हटलं जातं ते काय करत असतात एका वस्तूवरून ते दुसऱ्या वस्तून स्थानांतरित होत असतात म्हणजे ते एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी ते जात असतात मूव्हिंग निगेटिवली चार्ज पार्टिकल आर द इलेक्ट्रॉन्स मग आता हे जे म्हणजे मूळ निगेटिव्हली म्हणजे जे काही ऋण ऋणप्रभारचे जे असतात मग ऋण प्रभार म्हणजे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाणे म्हणजे हा कोणता झाला ऋणप्रभार झाला मग आता हा ऋणप्रभार म्हणजेच कोणते मग इलेक्ट्रॉन्स काय जे चल आहेत काय जे चल आहेत म्हणजे जे हालचाल करू शकतात एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाऊ शकतात तर आणि त्यांच्यावर कोणता प्रभार असतो ऋण प्रभार असतो तर मग तो ऋण प्रभार म्हणजे मग ह्याच चल चल म्हणजे हालचाल करणार आहे ऋण प्रभारीत का नाही मग काय इलेक्ट्रॉन असं म्हटलं okay. जातं ओके म्हणजे इलेक्ट्रॉनची तर डेफिनेशन त्यांनी दिली आहे आणि ती त्यांनी क्लिअर केली आहे ती कशा पद्धतीने असतात म्हणून कॅन दिस निगेटिव्ह चार्ज बी मेड ऑफ बी मेड टू फ्लो काय म्हटलं आहे त्यांनी पण मग हा जो ऋण प्रभारी म्हणजे हे जे इलेक्ट्रॉन्स आहे ते प्रवाही करता येतील का म्हणजे ते आपल्याला एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी देण्यात येईल का ऑफकोर्स ऑलरेडी स्थानांतरित होतात असं सांगितलं आहे ना आधी वी हॅव लर्न दॅट अ फोर्स विल हॅव टू अप्लाय टू अ पुट स्टेशनरी ऑब्जेक्ट इन टू मोशन त्यांनी परत इथे पाहिलं असते प्रश्नानो प्रश्न ते आपल्याला विचारत आहेत मग जसं की आता त्यांनी म्हटलं आहे काय एका जागेहून दुसऱ्या ठिकाणी ते हलवता येतात बरोबर आहे तर इथे मग त्यांना काय जसं की बलाची आवश्यकता असते सॉरी एक वरची लाईन राहिली होती आपली ती बघूया कॅन इलेक्ट्रिसिटी बी मेड टू फ्लो लाईक वॉटर फ्लॉवरिंग फ्रॉम हायर टू लोअर लेवल जसं की आता पाणी धबधब्याचं जे पाणी असतं का बरोबर आहे मग ते धबधब्याचं पाणी काय उंचावरून खाली पडत असतं पाहिलं असेल ना तुम्ही धबधबा एक उंच डोंगर असतो त्या डोंगरावरून पाणी खाली पडत असते तर मग त्याच्यामध्ये विद्युत प्रवाह बनवता येईल का म्हणजे त्याच्यामध्ये आपण विद्युत इलेक्ट्रिसिटी तयार करू शकतो आहे का ओके ऑफकोर्स बनू शकतो आहे कारण की आपण याआधी नद्यांचं उदाहरण पाहिलं असेल नदी किंवा धरण असेल धरणाच्या मध्यभागी एक बांध किंवा एक भिंत बांधली जाते मग ते भिंतूंचे पाणी खाली परत जोरात तिथं मग काय खाली जनित्र जनरेटर बसून तिथं वीज तयार करण्यात येत असते जसं की कोयनाचा प्रोजेक्ट तुम्हाला याआधी देखील मी सांगितलेलं असेल ते उदाहरण ओके तसंच मग एखाद्या स्थिर वस्तूला मग गती देण्यासाठी आपल्याला काय करावं लागतं तर बल आपल्याला तिथं लावावं लागतं ती स्वतःहून तर ती काही वस्तू हलत नाही बरोबर आहे सो वी गेट करंट इलेक्ट्रिसिटी व्हेन द इलेक्ट्रॉन्स इन अँड इलेक्ट्रिकल कंडक्टर आर मेड टू फ्लो म्हणजेच काय आता एखादा जे काही स्वाग असेल म्हणजे एखादी जी काही वस्तू असणार आहे ओके त्याच्यामध्ये आपण जर त्या इलेक्ट्रॉन जे असणार त्याच्यातले जे ऋण प्रभारवाले जर त्यांना आपण जर गती दिली तर आणि गती दिली तर मग ते काय व्हायला लागतात म्हणजे तिथून तो प्रभार व्हायला लागतो म्हणजेच काय तिथं धारा विद्युत तयार होत असते काय तयार होते धारा विद्युत जसं मी तुम्हाला सांगितलं मी टी व्हीचं स्विच चालू केलं तर मग त्या पट्टीमधून वायरिंग थ्रू म्हणा किंवा जे काही ते असणार आहे मग एका ठिकाणहून व्हीपर्यंत पोहोचत जात आहे म्हणजे मग ते वायरिंगमध्ये काय असतं एक प्रकारे इलेक्ट्रॉन तिथे असतात मग आणि ह्या प्रोसेसलाच काय म्हटलं जातं मग करंट इलेक्ट्रिसिटी म्हणजेच काय धारा विद्युत असं त्याला म्हटलं जातं ओके सो त्यामधील आता जो काही मेन पॉईंट आहे आपला करंट इलेक्ट्रिसिटी तो आपण आता पाहूया वाचूया काय आपला पॉईंट करंट इलेक्ट्रिसिटी म्हणजे काय तर धारा विद्युत म्हणजे इथून आपलं चॅप्टर सुरू झालं आहे आपण आता काय पाहिजे करंट इलेक्ट्रिसिटी जी आपण इंट्रोडक्शन पाहिलं आहे आधी ओके अ लार्ज करंट फ्लोज व्हेन लाईटिंग टेक्स प्लेस फ्रॉम अ क्लाउड टू द ग्राउंड सॉरी जर आपण झूम करून जर पाहतोय तर मग वाचण्यासाठी अडचण येते ज्यावेळेस चॅप्टर शिकवलं हो जातं ना त्यावेळेस तुम्ही पुस्तक समोर घेऊन बसायचं आहे कानामध्ये इयरफोन घालून आणि आवाज तुम्ही ऐकू शकतात पण समोर जर पुस्तक घेऊन बसले तर मग तुम्हालाही समजायला सोपं जाईल की मी कुठे काय वाचतो आहे कुठे काय सांगतो आहे ओके सो म्हणजे तुम्हाला समजण्यासाठी सोपं जाईल थोडं घ्या करंट इलेक्ट्रिसिटी अ लार्ज करंट फ्लोज व्हेन लाइटिंग ट्रिक्स प्लेस फ्रॉम अ क्लाव टू द ग्राउंड व्हाईल सेन्सेशन इज फेल्ड बाय अस ड्यू टू मायक्रोस्कोपिली स्मॉल करंट फ्लोविंग टू द ब्रेन आता पहा जेव्हा ढगातून जमिनीवर वीज पडत असते म्हणजे ज्यावेळेस पावसाचे दिवस असतात जसं रेनी सीजन चालू आहे सध्या ते ला ला तर मग ज्यावेळेस वीज पडते खाली तर एक मोठा विद्युत प्रवाह तिथे व्हायला लागतो म्हणजे वीजमध्ये काय असते एक प्रकारे इलेक्ट्रिसिटी असते आणि तिथे मग काय विद्युत प्रवाह तिथं व्हायला लागतो तर मग तसंच कोणतीही संवेदना म्हणजे आपल्याला मेंदूकडे जाण्यासाठी मग ती सूक्ष्म विद्युत प्रवाहानेच होते म्हणजे जसं की आपल्याला पायाला जरी पायाच्या अंगठ्याला जरी सुईट असली तर आपल्याला कुठं जाणवतं लगेच डोक्यामध्ये मेंदूला म्हणजे ही जी काही प्रोसेस का आहे through, हो का है। है। का वन, का ही एक प्रकारे काय करंट इलेक्ट्रिकसारखीच आहे विद्युत प्रवाहासारखीच ती आहे यू आर अवेअर ऑफ द करंट फ्लोविंग थ्रू वायर्स इलेक्ट्रिक बल्ब्स अँड इक्विपमेंट्स इन द हाऊस आता आपण पाहतो की आपल्या घरामध्ये काय जसं की विद्युत पुरवठा जो आहे ओके तो कसा असतो तारांमधून किंवा विजेच्या बल्बमधून त्यानंतर जी काही उपकरणं असतात विजेशी संबंधित त्या वेगवेगळ्या उपकरणांमधून हा जो विद्युत जो प्रवाह है हा वहतो आ सर्व कहीं परिचित मे अपने सभी ओखीचे हैं ओके जस कि तो विद्युत धारा कश वहते कुटमकुटपर्यत वाहते ये सर्व अपने अपनी दैनंदीन जीवन एक प्रकार अपने समोर घड़ने उदाहरण है बरबर नेक्स्ट वहाँ इन द इलेक्ट्रिक सेल्स ऑफ अ रेडियो और इन अ कार बैटरी अ करंट इज प्रोड्यूस बाय द फ्लो ऑफ बोथ निगेटिवली एंड पॉजिटिवली चार्ज पार्टिकल्स आता आपल्या घरामध्ये जे काही बरेचसे विद्युत उपकरण आहे जसं की रेडिओ आपण घेतला तर रेडिओमध्ये पहा असे मोठे सेल असतात पहा ब्लू कलरची एकदम जाड आणि मोठे तर मग त्यांना काय म्हटलं तर इलेक्ट्रिक सेल्स म्हणजेच काय विद्युत घट असं त्यांना म्हटलं जातं तर या घटांमधून मग रेडिओ चालू होतात त्यापासून आपल्याला बरेच लांब लांबच्या बातम्या ऐकायला मिळतात जर सेल संपले तर चालेल का रेडिओ नाही बॅटरीचं उदाहरण घ्या सेल संपले तर बॅटरीचं मग फोकस कमी कमी होत जातो आणि नंतर बंदच होतो घड्याळ अशी बरीचशी उदाहरणं आपण इथं घेऊ शकतोय ओके त्याच्याशी रिलेटेड नंतर आपली जी काही गाडी असते मोटर आपण म्हणतो जशी की कार वगैरे हे नाही त्याच्यामध्ये सुद्धा काय बॅटरी असते पाहिली तुम्ही त्याच्यामध्ये बॅटरी असते त्याच्या समोरचं जे बंपर असते त्याच्यामध्ये बॅटरी असते त्याच्यामध्ये सुद्धा पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह असे दोन्ही प्रभार त्याच्यामध्ये असतात आणि या दोन्ही प्रभारांमुळेच काय आहे त्या बॅटरीमधून विद्युत प्रवाह निर्माण होत असतो आणि गाडी तिथे चालू होऊन चालत असतो आता स्कूटीचं उदाहरण घ्या स्कूटी काय सेल्फ स्टार्ट करतो आपण सेल्फ स्टार्ट म्हणजे काय बटनवर स्टार्ट होते म्हणजे बटनवर स्टार्ट होते म्हणजे तिचं पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह हा जो चार्ज असतो तो बॅटरीशी कनेक्ट असतो ज्यावेळेस आपण बटन चालू केला तर तिथो लगेच तो सप्लाय सगळा तो बॅटरीजवळ पोहोचता पटकन गाडी तिथे चालवत असते काही सेकंदामध्ये म्हणजे बाकी फास्ट तंत्रज्ञानात किती पुढे जात आहे आपल्याला ह्या उदाहरणांवरून लक्षात आता हा जी चॅप्टर आहे हे फिजिक्स रिलेटेड म्हणजे भौतिकशास्त्राशी रिलेटेड आहे आणि मी तुम्हाला दैनंदिन जीवनातली उदाहरणं देऊन हे चॅप्टर तुम्हाला जेवढं सोपं करून सांगता येईल उदाहरणांद्वारे तेवढं मी सांगण्याचा प्रयत्न करतो आहे ओके सो नेक्स्ट पॉईंट आहे आपला इलेक्ट्रोस्टॅटिक पोटेन्शियल म्हणजे काय आता विद्युत स्थितिकांमधील जे काही पोटेन्शियल म्हणजे काय विभव असं त्याला म्हटलं जातं सायंटिफिक वर्डचे मराठी मिनिंग खूपच अवघड असतात लक्षात ठेवण्यासाठी आणि एक्सप्लेन करण्यासाठी वॉटर ऑर अ लिक्विड फ्लोज फ्रॉम अ हायर लेवल टू लोअर लेवल आता आपण पाहतो की पाणी जे असतं पाणी कसं असतं द्रव असतं बरोबर पातळ असतं तर मग ते उंच पातळीकडून म्हणजे कसं आहे उंच ठिकाणाहून ते खालच्या पातळीकोड वा वाहत असता नेहमी त्याचा स्लोट कसा असणार आहे कधी उतारत्या सिस्टीममध्ये ते वाहतं नेहमी बरोबर आहे हीट ऑलवेज फ्लोज फ्रॉम अ बॉडी ॲट हायर टेम्परेचर टू अ बॉडी ॲट लोअर टेम्परेचर तसंच त्याच पद्धतीने जसं की हे जे असणार आहे म्हणजे काय उष्णता जी असते हीट म्हणजे काय उष्णता ती देखील काय तापमानाच्या वस्तूकडून कमी तापमानाच्या वस्तूकडं वाहत जाते आपण समजाऊ दुधाचं पातेलं तापायला ठेवलं आहे बरोबर आहे ते कसं आहे खालून वर तापायला लागतं ना म्हणजे काय ते खालून वर ताप मान। ताप मान खाल खालून ताप ताप ते तापत जाते तसंच मग उष्णता देखील नेहमी अधिक तापमान मग तापमान कुठून लागतं आहे त्याला खालच्या बाजूने बरोबर आहे म्हणून ते खालून कुठे जातं वर जिकडे कमी तापमान आहे तिकडे ते वाहत जात असतं सिमिलरली देअर इज टेंडेन्सी ऑफ ऑफ द पॉझिटिव्ह चार्ज टू फ्लो फ्रॉम अ पॉईंट ऑफ हायर इलेक्ट्रिक लेवल टू पॉईंट ऑफ लोअर इलेक्ट्रिक लेवर मग आता त्याच पद्धतीने जसं की आपण पाहू काय ही जी काही धनप्रभाराची जी प्रवृत्ती असते म्हणजे तो काही चार्ज असतो तो, तो पण काय विद्युत पातळीचा एक विशिष्ट असा बिंदू असतो तिथून तो सुरू होतो आणि जिकडे कमी विद्युत पातळी म्हणजे जिकडे कमी विद्युत धारेचा प्रभाव आहे तिकडे तो वाहत असतो ओके त्यानंतरची लाईन आहे दिस इलेक्ट्रिक लेवल डिसाइडिंग द डायरेक्शन ऑफ फ्लो ऑफ इलेक्ट्रिक चार्जेस इज कॉल्ड इलेक्ट्रोस्टॅटिक पोटेन्शियल यालाच म्हटलं जातं की जसं की विद्युत प्रवाह जो आहे म्हणजे त्याची जी वाहण्याची जी काही दिशा आहे हे ठरवण्यासाठी जी काही पद्धत वापरली जाते किंवा जी काही विद्युत पातळी असते त्यालाच मग विद्युत स्थितिक विभव म्हणजे इलेक्ट्रोस्टॅटिक पोटेन्शियल असं म्हटलं जातं म्हणजे विद्युत प्रवाह कोणत्या दिशेने वा वाहणार आहे त्याची जो दिशा ठरवण्याचा जो काही जी काही पद्धत आहे विद्युत पातळी जी आहे त्यालाच मग इलेक्ट्रोस्टॅटिक पोटेन्शियल स्थितिक विभव असं त्याला म्हटले जाते ओके सो आज आपण इथेच थांबूया होमवर्कमध्ये तुम्ही कॅन यू रिकॉल त्याचा क्वेश्चनचा आन्सर लिहायचा आहे त्यानंतर मग आपण जे काही शिकलो करंट इलेक्ट्रिसिटी इलेक्ट्रोस्टॅटिक पोटेन्शियल याचे जे काही डेफिनेशन्स आहेत ते तुम्ही इंग्लिश टू मराठी लिहायचे आहेत ओके okay? फर्स्ट पॅसेजमध्ये पण कुठे दे जर डेफिनेशन असेल काही तर ती देखील तुम्ही तुमच्या मनाने इंग्लिश टू मराठी लिहू शकता ॲज युअर विश आणि जे काही हार्डवर्क्स दिले जातात ते देखील तुम्हाला राईट अँड लर्न करायचे आहे ओके सो गुड डे गुड बाय